त्यापैकी बऱ्याच जणांनी विज्ञानाचा अभ्यास केलाच असेल, शिकवत असाल, तर मी विज्ञानाची जोड देऊन माझ्या तीला याच्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न केलाय. बघा तुम्हाला पोचतो का. कधीतरी कुठेतरी वाचलं होतं, जेव्हा कोणत्याही जागेत कोणताही पदार्थ नसतो त्या जागेला पोकळी म्हणतात. पोकळी जिथे असते तिथे वायूचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा खूप कमी असतो. जसं तुझ्या नसण्यामुळे माझ्या जीवनात भावनांचा आणि इच्छांचा आवेग मंदावलाय, बाहेरील जगाच्या भावनिक आणि वैकल्पिक दबावापुढे खूप कमी झालाय. अजून कुठेतरी वाचलं होतं, पोकळीमध्ये प्रकाश, वीज आणि ध्वनी इत्यादींची गती आणि चुंबकत्व देखील कमी होतं. पण खरं सांगू, प्रकाश, ध्वनी किंवा वीज किंवा कोणत्याही आकर्षणाचा वेग माझ्या आयुष्यातील तुझी पोकळी मोजू शकत नाही. कारण तुझ्याशिवाय माझ्या जीवनात प्रकाश नाही. कारण तुझ्याशिवाय माझ्या जीवनात प्रकाश नाही. तुझ्या हृदयाची स्पंदनेही मला ऐकू येत नाही किंवा तुझ्या मनाच्या तरंगांचा वेग मला कुठल्याही प्रकारे आकर्षित करत नाही. आणखी कुठेतरी वाचलं होतं, कोणत्याही जागे पोकळीची जागा पूर्णपणे रिकामी केली जाऊ शकत नाही. आणखी कुठेतरी वाचलं होतं, कोणत्याही पोकळीची जागा पूर्णपणे रिकामी केली जाऊ शकत नाही. हो, हे पूर्णपणे सत्य आहे. कारण माझ्या आयुष्यातील रिकाम्या जगात नेहमीच तुझी जागा तशीच असणार आहे. आणि माझी ही मनीषा मी जिवंत असेपर्यंत मी जिवंत ठेवणार आहे. कारण माझी ही मनीषा मी जिवंत असेपर्यंत मी जिवंत ठेवणार आहे. नाहीतर इतक्या अधीरतेने तुझी प्रतीक्षा करताना माझ्या आयुष्यातील तुझ्या पोकळीने माझा श्वासच कोंडला असता. नाहीतर इतक्या अधीरतेने तुझी प्रतीक्षा करताना माझ्या आयुष्यातील तुझ्या पोकळीने माझा श्वासच कोंडला असता. आणि सुनामी येण्यापूर्वी संपलं असतं माझं जीवन, माझं जग, माझं अस्तित्व. सार काही, सार काही. धन्यवाद. धन्यवाद सर.